केटीव्ही न्यूज चॅनल पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबून ताज्या घडामोडी पहा. चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटून ज्या 24 जणांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या नातेवाईकांना शासन घरे बांधून देईल, तसेच सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे. अतिशय दुःखद घटना आहे, म्हणजे नातेवाईकांकडे बघितल्यावर त्यांचं ऐकल्यावर खरं हृदय हेलावून येत आहे. कुटुंबामध्ये कोणी राहिलं नाही, कुठे बाहेर शाळेमध्ये लहान मुलगा आहे तो राहून गेलेला आहे, कुठे आई राहून गेली, मुलं राहून गेलेले आहेत. अतिशय वाईट प्रसंग त्यांच्या सगळ्यांवर या ठिकाणी आहे. परंतु शेवटी आता जी घटना झाली ती आपण काही परत त्या ठिकाणी काही करू शकत नाही. निश्चितपणे याच्यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर खूप कठोर कारवाई केली जाईल. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेलं आहे की एक SIT सुरुवातीला उच्चस्तरीय समिती नेमावी असं सकाळी चाललेलं होतं, परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय दिलेला आहे की एक उच्चस्तरीय समितीऐवजी एक SIT या ठिकाणी नेमायची आहे. एक सिनियर IAS अधिकारी सेक्रेटरी दर्जाचे त्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सगळे अधिकारी असतील त्या ठिकाणी आणि त्यांची एक समिती होऊन त्या ठिकाणी चौकशी त्याची केली जाईल आणि या चौकशीमधून जो मग निष्कर्ष येईल. कारण खरं म्हणजे प्रथमदर्शनी थोडे निग्लिजन्सच या ठिकाणी दिसतोय आणि मग यात जे अधिकारी दोषी असतील तक्रार करून वारंवार या ठिकाणी सांगून सुद्धा जर अशी नुसती मलमपट्टी या ठिकाणी केली जात असेल आणि त्यामुळे जवळपास 24-25 लोकांचे जीव त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि म्हणून यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर आता कडक कारवाई या ठिकाणी केली जाईल. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी जाहीर केलं की 5 लाख रुपये प्रत्येक जो मृत आहे त्याच्या नातेवाईकांना या ठिकाणी द्यायचे आहेत. घराची दैवाराची व्यवस्था त्यांची आता त्यांच्याकडे काहीच राहिलेलं नाही, शाळेमध्ये त्यांना थांबवलेलं आहे. जिल्हाधिकारी या ठिकाणी आहेत, त्यांना आम्ही पालकमंत्र्यांनी या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत की उद्याच 2 दिवसामध्ये त्यांची एक टेम्पररी सगळ्या शेड करून त्यांची राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करायची आहे, खाण्यापिण्याची व्यवस्था त्यांची त्या ठिकाणी करून द्यायची आहे. त्याचबरोबर पक्की घरं त्यांना, कारण शेवटी 13-14 ते कुटुंब होते आणि 13 घरं आपल्याला त्यांना बांधून द्यायची आहेत. पालकमंत्री वायकरजी त्यांनी सांगितलं की DPTC आम्ही किंवा जे ज्यातूनही होईल त्यातून आम्ही 4 महिन्यामध्ये त्यांना पक्की घरं या ठिकाणी बांधून देणार आहोत. तर खरं म्हणजे गेलेली माणसं तर की आपण परवडू शकत नाही किंवा कुठे पैशामध्ये त्याचं मूल्यमापन होऊ शकत नाही, परंतु शासनाच्या वतीने आता जे काही करण्यासारखं आहे ते आम्ही सगळ्या या ठिकाणी करत आहोत. मंगळवारच्या रात्री चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटून लगत असलेली बेंडवाडीमधील घरे वाहून गेली आणि त्यामध्ये 24 जणांचा मृत्यू झाल्याने एकच हाहाकार माजला होता. रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटून 24 जणांचा मृत्यू झाल्याचे समजताच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर आदी नेते आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. सुमारे 20 वर्षांपूर्वी शिवसेनेचे आमदार सदानंद चव्हाण यांच्या खेमराज कन्स्ट्रक्शन कंपनीने हे धरण बांधले होते, परंतु ते 20 वर्षातच नादुरुस्त झाल्याने अखेर मंगळवारी रात्री हे धरण फुटले आणि निष्पाप 24 जणांना आपला जीव गमवावा लागला.
धरण फुटण्याचे वृत्त समजताच जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, प्रांत, तहसीलदार हे तातडीने तिवरे येथे दाखल झाले आणि त्यांनी बचाव कार्य करणाऱ्यांना मार्गदर्शन केले. तिवरे धरण धोकादायक बनले आहे याची वारंवार कल्पना ग्रामस्थांनी आमदार सदानंद चव्हाण व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली होती. परंतु या मंडळींनी वेळीच लक्ष देऊन धरण दुरुस्त केले असते तर कदाचित 24 जणांचे प्राण वाचू शकले असते. तिवरे धरण फुटल्याने बेंडवाडीतील 9 घरे 5 गोठे वाहून गेले. तसेच लहान मोठे लगतचे पूल, रस्ते, विजेचे खांब, 40 बकऱ्या, 50 गुरेही वाहून गेली असल्याचे सांगण्यात आले. चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटीचा ठपका विरोधक आणि ग्रामस्थांनी शासन, प्रशासन आणि आमदार सदानंद चव्हाण यांच्यावर ठेवला असून अनेकांनी कडक कारवाई करण्याची मागणी केली. गुरुवारी सायंकाळी सर्व मृतदेह सापडले असल्याचे सांगण्यात आले आणि त्यांच्यावर विविध ठिकाणी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.